नमस्कार भाविस्कर सर, माझा आवाज ऐकायला येतो का? हॅलो भाविस्कर सर, हॅलो. हां, भाविस्कर सर, जय सेवा. भाविस्कर सर, आवाज ऐकायला येतो आहे का दर्शक लोकांना? मला क्लिअरन्स द्या. ओके, आवाज येतोय. नमस्कार, सिंधुजन साहित्य अकादमी हा आपला महाराष्ट्र राज्याचा ज्ञानकोश आणि या सिंधुजन साहित्य अकादमीचे सन्माननीय अध्यक्ष मान्यवर राजकुमारजी घोगरे साहेब आणि आपल्या या सिंधुजन अकादमीच्या उपाध्यक्ष लाभलेल्या डॉक्टर अनुभूती पाटील आणि सिंधुजन साहित्य अकादमीचे संस्थापक सचिव माननीय सुजित जे शिंदे सर आणि आपल्या सिंधुजन परिवाराचे समस्त प्रबुद्ध विद्वानगण, अभ्यासगण, सिंधू परिवारला माझा सेवा जोहार नमस्कार. जसं की आपण ह्या विविध शाखांतर्गत व्याख्यानमालेचे आपण ज्ञानबोध घेत आहो. आजचं हे व्याख्यानमालेचं 13वं पुष्प आणि मी माझा परिचय या ठिकाणी पुन्हा एकदा देतोय. माझं नाव प्रकाश सलामे. नुकताच 31 जानेवारी 2020 मी पारस औष्णिक वीज केंद्र येथे कार्यकारी ह्या पदावर मी सेवानिवृत्त झालेलो आहो आणि विशेष म्हणजे नोकरी करत असताना मी गोंडी संस्कृती, गोंडी भाषा याचं अध्ययन गेल्या 20 वर्षापासून करत आहे सातत्याने. म्हणजे चंद्रपूरला माझी अपॉइंटमेंट झाली सब इंजिनियर म्हणून चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रामध्ये 1992 साली आणि तेथे गेल्यानंतर मला चांदागड, ज्याला दक्षिण गोंडवानाची राजधानी म्हणतात, चंद्रपूर, वर्तमानमध्ये त्याचं नाव चंद्रपूर झालेलं आहे, तेथे गोंडकालीन गोंड राजाचा यादवशाह अतराम गोंड राजाचा मी किल्ला पाहिला, 7.5 मैल्या व्यापलेला आणि गोंड राजाच्या समाध्या पाहिल्या, अद्भुत शिल्पयुक्त. आणि मला तेथील लोकांनी सांगितलं की सलामीजी, हे तुमचं गोंडवानाचं साम्राज्य आहे, गोंडवानाचे गडकोट किल्ले आहेत. आणि मला खरोखरच जाणीव नव्हती ह्या सर्व बाबीची, कारण की मूळचा मी अकोल्याचा, विदर्भातला. आणि मग माझ्या मनात एक साहजिक प्रश्न आला की एवढं मोठं साम्राज्य लयाला कसं गेलं आणि ही जी गोंड समुदायाचे लोक आहेत ते हिंस्त्र स्वापदाच्या सहवासामध्ये का वावरत आहेत आणि ते जवळचं जे क्षेत्र आहे, गडचिरोली जिल्हा आहे, ते तर 4 बोटाच्या लंगोटीवर माझा समुदाय, मी कोयवंशी समुदाय पाहिला, म्हणून माझ्यामध्ये एक जिज्ञासा झाली, एक प्रेरणा मिळाली की आपण ह्या गोंडी समुदायाचा, गोंडवाना साहित्य संस्कृतीचा अध्ययन करावं. म्हणून मी गोंड समुदायामध्ये मिसळलो, जंगलामध्ये, दुर्गम जंगलामध्ये गेलो, तिथे माझा परिचय दिला. आणि तुम्हाला खरं सांगतो, मला 1991 सालापर्यंत गोंडी भाषेचा थोडासाही गंध नव्हता. मग मी मनाशी ठरवलं की आपण गोंडी भाषा आणि गोंडी इतिहास जाणून घेण्यासाठी गोंडी भाषा शिकणं फार अनिवार्य आहे. कोरी पाठी होती प्रकाश सलामीची गोंडी भाषाबद्दल, गोंडी संस्कृतीबद्दल, आणि मी तिथे हळूहळू लोकांमध्ये मिसळत गेलो आणि गोंडी भाषा शिकायला लागलो.
तर मित्रांनो, हा माझा थोडासा अल्प परिचय वाढलेला, या ठिकाणी थोडासा थांबवतो माझा परिचय. आणि मला सिंधुजन अकादमी ह्या कार्यकारिणीने गोंडी भाषेच्या माध्यमातून हडप्पा मंदुजोडो मधील उत्खनन जे झालं होतं, तर त्या चित्रमुद्रांचं उद्वाचन गोंडी भाषेमध्ये झालेलं आहे. डॉक्टर मोतीरावन कंगालीजी हे आमचे गुणवानाचे साहित्याचार्य मोतीरावन कंगालीजी, तर त्यांनी अर्थपूर्ण रूपामध्ये याचं वाचन केलेलं आहे. तर गोंड समुदाय आणि त्यांची गोंडी भाषा सोबतच त्यांची उत्पत्ती पण जाणून घेणं फार आवश्यक आहे मी असं या ठिकाणी समजतो. आणि म्हणूनच मी आपल्याला ह्या माध्यमाने गोंड समुदायाची व्युत्पत्ती, गोंडी भाषा ह्या प्रथम दोन चरणामध्ये मी तुम्हाला माहिती या ठिकाणी देत आहो. तर मित्रांनो, हे जे गोंडी साहित्य आहे हे भारतातल्या 6 प्रमुख राज्यांमध्ये हा समुदाय पसरलेला आहे. आणि मुख्यत्वे जे मध्य प्रांत आहे भारताचा आणि त्या ठिकाणी जे गोंड समुदाय बहुसंख्येने अनादिकाळापासून निवास करत आलेले आहे, तर त्यांच्यामध्ये मुखोद्गत असे गीत आहेत ज्याला गोंडीमध्ये कोया पटांग म्हणतो. जर तुम्ही ह्या गोंडवाना क्षेत्रामध्ये भ्रमण केलं तर तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये मंडला, त्याच्यानंतर छिंदवाडा आणि बस्तर जे म्हणजे कोर सेंटर आहे गोंडवान्याचं, ह्या ठिकाणी म्हणजे हे गोंडवान्याची गाथा तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणजे त्या काळी गोंडवानामध्ये गोंडवानाचा फडा कलडू म्हणजे महाप्रलय झाला होता आणि तो आजही गोंडवानाच्या बहुतेक म्हणजे जे गोंडी गण आहेत, मग ते माडिया गोंड असो, पाटाडी गोंड असो, बैगा गोंड असो, दळवे गोंड असो, कोया गण असो किंवा बैगा गोंड असो किंवा उरा गोंड असो, असे ते एकंदर उपघटक आहेत गोंधोल्याचे 51. त्याच्यामध्ये हा फडा कलडू पाटा म्हणजे अनादि काळामध्ये ज्यावेळेस महाप्रलय झाला होता त्याची पुष्टी ह्या गीतांनी येते. तर त्या गीतामध्ये पाठामध्ये जो प्रथम दाऊ आहे आणि प्रथम दही आहे, त्याचं प्रथम दाऊ म्हणजे जो प्रथम पिता आहे, प्रथम नर आहे, त्याचं नाव आहे फरावेन आणि त्याची जी मादा आहे तिचं नाव आहे सैलांग्रा. फरावेन सैलांग्रा हे दोन जीव ज्याला आम्ही नर्राल मादाल म्हणतो, तर अशा ह्या दोन प्रथम दाई दौला एक पुत्र, त्याचं नाव होतं पेरियोद, ज्याला मराठीमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये पुत्र म्हणून पेरियोदला, आणि ती त्यांना पुत्री होती कन्या, तिचं नाव सुकमा. तर हे असे 4 जीव होते. आणि त्या काळामध्ये असं काही घडलं भयानक म्हणजे महाप्रलय झाला आणि ह्या महाप्रलयामध्ये फक्त 4 जीव वाचले. 4 जीव म्हणजे फराबीन सैला गांगरा आणि त्यांचे पेरियोल आणि पेरी कन्या आणि पुत्र, आणि अजून एक 2 जीव म्हणजे प्राणी म्हणजे कावळा ज्याला गुंडीमध्ये कोवाल म्हणतात आणि कासो ज्याला गुंडीमध्ये काचा म्हणतात कासा. तर असे तर प्रलय झाल्यामुळे बाकीचे जीव मरण पावले, त्याच्यामुळे बाकीचे जीव सृष्टीचा नाश झाला आणि प्रलयामध्ये मग यांना जमीन पाहिजे होती, तर तिचा शोध घेण्यासाठी फरावेन सैलांग गांगरांनी आपल्या कन्याला आणि पुत्राला सांगितलं की तुम्ही शोध घेऊन या,
म्हणजे सिंगारदीपचा तुम्ही शोध घ्या. तर शोध घेण्यासाठी हे निघाले म्हणजे कन्या आणि पुत्र पिरियोन आंधी रावेन पिरियोन आणि सुकमा पिरी. परंतु त्या महाप्रलयामध्ये भीषण पाण्यामध्ये कसं जाणार एकाच वेळेस चार जीव. तर कावळ्याला आदेश दिले, मंत्रणा केली की बा तू आकाशमार्गामध्ये जाऊन तपास करून ही जमीन कुठे आहे. आणि कासोच्या पाठीवर सवार येऊन हे फरावेन सैलांगराचे कन्या आणि पुत्र निघाले. आणि काही काळानंतर त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, जमीन कुठे काय मिळे ना. कालांतराने थोडंसं महाप्रलयामध्ये जमीन दिसायला लागली थोडी थोडी. आणि मी परत मग परतीच्या मार्गावर निघाले. परंतु त्यांना त्यांचे जे पिता आणि माता होते फराबेन सैला गांगडा हे काही मिळाले नाहीत त्यांना, म्हणजे यांना सुकमा आणि पेरियूंना. तर मग ते कावळ्याच्या साह्याने अन्न पाठवत त्या ठिकाणी तो पोचून द्यायचा. परंतु परत हे एकदा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आई वडील काही मिळाले नाही, दिसले नाही. परंतु त्या ठिकाणी एक पक्षाचं जोडपं बसलेलं होतं, ज्याला आम्ही गुंडीमध्ये सिंगमाली पक्षी म्हणतो. तर त्यांनाच हे आई वडील समजले सिंगमाली पक्षाला. आजसुद्धा गुंड समुदायामध्ये सिंगमाली पक्षाला प्रथमदायी दाऊच्या रूपामध्ये म्हणजे एक पवित्र पक्षी मानतात. आणि मग त्यांना आई वडील तर काही मिळाले नाही. परंतु त्या ठिकाणी एक झरा वाहत होता जे पाण्याची लेवल कमी झाल्यानंतर. आणि हे जे आहे हे सगळं घडलं आहे कोणत्या ठिकाणी, अमूरकोट गुंडीमध्ये, त्याला अमूरकोट म्हणतात आपण मराठीमध्ये. आणि हिंदीमध्ये अमरकंटक कालांतराने त्याचं नाव झालं. ती एक अशी एक तो भाग असा एक मात्र राहिला होता की तोच पाण्याच्या वरती होता. तर त्या अमूरकोटच्या पायथ्याशी त्यांना एक झरा मिळाला, पाण्याचा झरा. आणि त्या ठिकाणी मग त्यांनी आपल्या आईवडिलाच्या स्मृतीमध्ये सल्ला गांगरा प्रतीक चिन्ह त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केले आणि त्याचं आराधनाही केली. आणि पुढे आपला वेलविश्वा त्यांनी चालवला. तर हे सर्व विशेष म्हणजे गुणी गीतामध्ये हे पाठा आहे. आता हा जो पाठा आहे तो गुंडी भाषामध्ये मी तुमच्यासमोर म्हणून दाखवतो, कारण की जर गुंडी गीत झालं नाही या कार्यक्रमामध्ये तर त्याची पूर्णता येणार नाही. तर तुमच्या म्हणजे माहितीसाठी हे गुंडी गीतसुद्धा मी थोडक्यात या ठिकाणी म्हणून दाखवतो. रे ना रे रे ना रे ना रे ना रे ना रे रे ना केंजा नावोर दाऊ केंजारो, म्हणजे ऐका माझे पिता जुन्नाल बेरोते फडा कलडुब आसी, म्हणजे प्राचीन काळामध्ये जगबुडी झाली होती. शिर्डी सिंगार मरुंगसी हंजी मत्ता केंजा नावोर दाऊ केंजारो, समदूर ते उंदी अमूरकोट डुम्मा, समदूर म्हणजे समुद्र, उंदी म्हणजे एक, अमूरकोट डुम्मा म्हणजे तो जो एक भूभाग आहे अमूरकंटकचा. येर परो अद तल्ला तणसी मत्ता केंजा नाओ दाओ केंजारो, फरावेन सल्ला गांगराचा जोडा, म्हणजे मी मगाशी जे सांगितलं फरावेन आणि सैला गांगराचा तो जोडा. कासो कावाल अरी पिसी मत्ता, कासो म्हणजे कासो कासव, कावाल म्हणजे कावळा, अरी पिसी मत्ता केंजा नाओ दाऊ केंजारो. वाहची रण अंडा नुंग रंडू अंडा नुंग गोदाते कोयावेन जीवाना मुनसार किता केंजा नावोर दाऊ केंजारो. आंधी रावेन पेरियोर डगू रासी, म्हणजे ही त्यांची कन्या आणि पुत्र, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं त्यांचं नाव आंधी रावेन पेरियोर डगू रासी सुकमा पेरीना संगे मिले मासी केंजा नावोर दाऊ केंजारो. शिर्डी सिंगार पता तेतान लाई, म्हणजे हा सिंगार दीप आहे ज्याला
पंचखंड धरती कोयमुरी द्वीप सुद्धा म्हणतो आम्ही आणि गोंडवाना सुद्धा म्हणतो। तर गोंडवाना शब्दाची उत्पत्ती नंतर मी सांगेलच। इगा आगा औ डवरंडरे मासी केंजा नावर दाऊ केंजा रेव कोवा ते रोतूर आगास दीप्ते, म्हणजे जो कावळा होता त्याला आकाशमार्गी पाठवलं। कासोतून रोतू आगास दीप्ते, कासोतून रोतू समुद्र दीप्ते, आणि कासवाला समुद्र मार्गाने त्यांनी पाठवलं। केंजा नावर दाऊ केंजा रो पता आरी शिर्डीता कावाल वातू संदूरता मारे कासो वेतू केंजा नावर दाऊ केंजा रो कहे जोड़े किसी संदूर दाई ने सिंगार दीप आया ना मिन्ने कीतू केंजा नावर दाऊ केंजा रो कासोता परो सवार आसी कुन समुद्रता येर आटी किया लतू केंजा नावर दाऊ केंजा रो आसी परसेन अत समुद्र दाई अमूर कोटतून परो तेची सीतू केंजा नावर दाऊ केंजा नावर दाऊ ताना हिलोराता उंदी झोकाते सिंगार दीपते कासो डवसी अवसी हत्तू केंजा नावर दाऊ केंजा रो फरावेन फडा किसी फरावेनता सल्ला गांगरा पुंजे किया लातूर, म्हणजे हे सल्ला गांगरा जे प्रतीक चिन्ह आहे त्यांनी त्या ठिकाणी स्थापना केली। सल्ला हे धनशक्तीचं द्योतक आहे आणि गांगरा हे ऋणशक्तीचं द्योतक आहे, ज्यालाच आम्ही अवाल बाबो शक्ती म्हणतो, पुन्हा उन्हा शक्ती म्हणतो, धन ऋण शक्ती म्हणतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉवरसुद्धा म्हणतो। केंजा नावर दाऊ केंजा कोया ते पोयसी सल्ला गांगराता इंजी कोया वंशी पुंजे हंदा लातो, आणि तेव्हापासूनच ती जी कोया वंश भिडी आहे त्याची, म्हणजे कोयावंशी पुंजी हंदा लातूर केंजा नावर, म्हणजे त्यापासून कोयावंशांची ओळख झालेली आहे। कोयतोना पहिचान गोंदला ते आता, म्हणजे हा जो गोंड समुदाय आहे याला कोया कोयतूरसुद्धा म्हणतात। कोयतूर म्हणजे कोया म्हणजे कोक, कोकमधून जन्म घेणारे ते कोयतूर। कोयतोना पहिचान गोंदला ते आता, म्हणजे ह्या मगाशी मी सांगितलं की गोंदोला हा जो शब्द आहे हा गुंडी शब्द आहे, ज्याला आपण समूह म्हणतो किंवा ग्रुप म्हणतो त्याला गुंडीमध्ये प्रचलित शब्द आहे गोंडोला, आणि त्यामुळे गोंडोलाच्या एक जीवाला एका सदस्याला गोंड ही संज्ञा ओळख निर्माण झालेली आहे। गोंदोलाता गुंडी राज बने माता केंजा नावर दाऊ केंजा रो संयुम खंडाने सिंगार दीप्ता, म्हणजे संयुंग खंडाता खंडाने सिंगार दीप्ता, म्हणजे हा पाच खंडीय जे पाच सुपर कॉन्टिनेंट आहे ज्याला सिंगार दीप म्हटलेला आहे। गोंडी राजांना गोंडवाना पोयता केंजा नावर दाऊ केंजा रो। तर अशा प्रकारे बालाघाट शिवनी मंडला छिंदवाडा बैतूल क्षेत्रातील गोंड समुदायामध्ये हे कोयापाटा प्रचलित आहे। आणि ह्या प्राचीन काळामध्ये ज्या मानव समुदायाची व्युत्पत्ती झाली विकास झाला ती नक्कीच गोंडी गणांची सभ्यता आहे, ज्यामध्ये बैगा भूमिया भुरिया भुई भैल कोरकू कोल उराव त्यानंतर संथाल आणि अन्य सर्व गोंडवानाचे समुदाय सुद्धा नंगा बैगा नंगी बैकन सैलांग गांगरा सेंगा माली सिंगा अवाली मुलाकोर मुलीकोरिया परसराज परसाराज परसादाई भुजेंगराज भुजेंगराई मीनदाऊ मीनदाई इत्यादी रूपात प्रचलित आहे आणि सर्व अमूलकोट म्हणजे अमरकंटकशी संबंधित आहे। आणि विशेषमध्ये ह्या सगळं जे गोंडवानाचे गुंडीगण आहे हा समुदाय आहे, तर ह्यामध्ये ह्या पाट्यामध्ये कासो आणि कावळा ही जी गोष्ट आहे सामान्य रूपात प्रचलित आहे। तर गोंड वंशीय गोंड समुदाय व्यतिरिक्त पितृमोक्ष अमाशापर्यंत पितरांना नैवेद्य पोचवण्यासाठी आपल्या अंगणात कावळ्याची आराधना करून प्रतीक्षा करतात। तर मित्रांनो, ही सुद्धा रीत भात आपल्या भारतामध्ये प्रचलित आहे। यावरून म्हणजे असं एकतर असं वाटते की एकतर हे प्राचीन काळात सर्व गोंड समुदायाचेच अंग होते, किंवा
गोंडवाना भूभागामध्ये येऊन येथे आल्यानंतर गोंडी रिवाजांना त्यांनी कालांतराने स्वीकारले. हे त्यांच्यामध्ये प्रचलित आहे. आपले अमूरकोटमध्ये जन्मदाता फरावेन सैला गांगरापर्यंत कावळ्याद्वारे जीवन पोचवण्याची व्यवस्था आंधी रावेन पिरियोरने केली होती, जो सिंगारदीपमध्ये गोंडियन समुदायाचा वेल विस्तार करणारा मूल वेन होता. वेन होता म्हणजे गोंडीमध्ये असं मान्यता आहे की आपण जीवित अवस्थामध्ये आहो म्हणून आपण वेन आहो, आणि जेव्हा आपला जीवनाचा अंत होतो, मरण पावतो आपण, तर त्यावेळेस आपण पेन होतो. तर ह्या पेन आणि वेनमधला हा फरक आहे. तर तो ह्या गोंड समुदायाचा वेल विस्तार करणारा मूल वेन म्हणजे पेरियोल, आंधी रावेन पेरियोल. तर तीच प्रदा साना डुम्मालची पूजाचे रूपात प्रचलित आहे. ह्याच वेळेस त्याला आपल्या समस्त भोजन बांधवांनी सुद्धा स्वीकार केलेला आहे. गोंड समुदायाचे सईम भूमीचे स्वामी शंभू, पाच भूखंडाचे स्वामी शंभू मादाव. तर मादाव म्हणजे मा म्हणजे आमचा, दाऊ म्हणजे पिता, आणि कालांतराने त्याचं झालं महादेव. याची उपासना करतात, शंभू मादावची उपासना करतात. आणि गोंड समुदायामध्ये पारिकुपा लिंगो द्वारा संरचित 12 सगा युक्त सामाजिक घटना आहे. 12 सगा घटक म्हणजे कसं, हे लिंगुणी आपल्या ज्ञान साधनेतून तपोबलामधून ग्रह सूर्यमाला याचं त्याच काळामध्ये म्हणजे जवळपास 5000 वर्षापूर्वीही त्यांनी आपल्या तपोबलाने ही जी सूर्यमाला आहे ती 12 ग्रहाची सूर्यमाला आहे, म्हणजे सूर्याभोवती 12 ग्रह परिभ्रमण करतात. तर त्यांची एकमेकामध्ये टक्कर होत नाही. ते सल्ला आणि गांगरा ह्या आज शक्तीने एकमेकाला सांभाळू नयेत, बंद नाहीत. एक विशिष्ट परिक्रमामध्ये ते फिरतात, एकमेकाची टक्कर होत नाही. तर तीच व्यवस्था या गोंड समुदायामध्ये आहे. म्हणजे एकंदर 5 भूमका आहेत आणि 12 सगा घटक आहे. आणि ही जी सगा वेन व्यवस्था म्हणजे 1 ते 12 वेन व्यवस्था, म्हणजे ज्याला गोंडीमध्ये म्हणतो आम्ही उंदी वेन, रणवेन, मूनवेन, नालवेन, सैवेन, सारवेन, येरवेन, अरवेन, नरवेन, पद्वेन, पारंडवेन, पदुंदी वेन आणि पारंड. पारंड म्हणजे 12, पदुन म्हणजे 11. तर ह्या समविषम गोत्रमध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित होतात. म्हणजे जसं आता 6 ही संख्या आहे, 6 गोत्रधारी संख्या आहे, ही समसंख्या आहे. तर विषम संख्याधारी 7 देवे, समविषम गोत्रामध्ये हे वैवाहिक संबंध प्रस्थापित होतात. तर ही आहे समाज व्यवस्था. आणि विशेष म्हणजे समसम गोत्रामध्ये घटकामध्ये कधीही लग्न होत नाही. ते एकमेकाचे बहीण भाऊ आहेत. 6 देवे 6 देवे म्हणजे ज्याला आम्ही सारुंग पेनक म्हणतो, म्हणजे ज्यांचे पूर्व 6 पेनचे, सारुंग पेन आणि येरुंग पेन, 7 सगामध्ये जे समविषम गोत्रामध्ये विवाह होत प्रस्थापित होतो. आणि याला विशेष म्हणजे शास्त्रीय आधारसुद्धा आहे, प्राकृतिक आधार सुद्धा आहे. म्हणजे जर आपण एक मॅग्नेट घेतलं, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, म्हणजे 2 मॅग्नेट घेतले, तर त्याला 2 पोल असतात, एक साऊथ पोल नॉर्थ पोल, आणि दुसरं मॅग्नेट घेतलं ती साऊथ पोल नॉर्थ पोल. म्हणजे जर विषम सगा म्हणजे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल हे जर एकत्र आणले तुम्ही तर काय होईल, नॅचरली दे विल रिपेल इच अदर. ते एकमेकांना ते एकमेकाला आकर्षण करतील. नॉर्थ पोल साऊथ पोल दे अट्रॅक्ट इच अदर, नॉट रिपेल. आणि वेर ॲज सेम पोल म्हणजे नॉर्थ नॉर्थ पोल साऊथ साऊथ पोल दे रिपेल्स इच अदर.
तर ही आहे सगा वेन व्यवस्था। तर मित्रांनो, तर हे 12 घटकयुक्त गुंडियांमध्ये व्यवस्था आहेच। तर ह्या व्यतिरिक्त अशाच प्रकारे जे बाकी आमचे भोजन बांधव जे आहेत, मग ते कुणबी असोत, कुर्मी असोत, मराठा असो, नाई असो, तेली असो, कलार असो, कुंभार असो, पोवार असो, सोनार असो, कलार असो, यादव असो, कोष्टा असो की नसोत, सर्वात गुंडी व्यवस्था विद्यमान आहेत। आणि त्यांची ही समुदायाची जी नावे आहेत त्याची व्युत्पत्ती गुंडी भाषेमध्येच मिळेल, अन्य भाषेमध्ये मिळणार नाही मित्रांनो। म्हणजे त्याला असा आधार आहे की आता हा आपण एक एक उदाहरण घेऊ, कुणबी। आता कोंद बिये म्हणतो आम्ही, तर कोंदा म्हणजे बैल आणि बिये म्हणजे धारक, कोंदा बिये बैल धारक असा तो कास्तकार, कृषक, शेतकरी बांधव। आणि दुसरं कुण म्हणजे नांगर पण होतं आणि बिये म्हणजे धारक, नांगर धारक तो कुणबी। तसंच कुरी किये, कुर्मी म्हणजे म्हणजे जो शेतीवर आहे त्याला कुर्मी म्हणतो। हलबिये, हलबी, हलधारक। मरा पोसे किये म्हणजे हे जे भाजीपाला वगैरे आहे, आपण भाजीपाला याचं तो पिकवणारा त्याला मरार म्हटलेलं आहे। आणि पोवारे किये म्हणजे प्रेरणी करणारा, पोवार। कुमे किये म्हणजे जो मातीचे भांडी बनवतो, माती भाजून त्याला कुंभार म्हणतो। आणि तन्ने टन्ने म्हणजे स्निग्ध पदार्थ, तेल वगैरे हे काढणारा तो तेली। कत्ता किये म्हणजे गोरी बनवणारा तो कतिया। कासो कासिये, कासो कासिये म्हणजे ताम्र आणि जस्ताची भांडी बनवणारा तो कासार। आणि मरहाट ते म्हणणे फार महत्त्वाचं आहे, म्हणजे झाड झुडपात राहणारा मरहट्टा या, किंवा त्यांना आपण मराठासुद्धा म्हणतो। आणि नैजा ताक्सिये म्हणजे वस्त्रा चालवणारा नाही, हे सगळे गुंडी शब्द आहे। कलचुरे किये म्हणजे कलार, म्हणजे जो दारू काढणारा जो आहे तो कलार। सोने आरे किये सोनार म्हणजे स्वर्ण अलंकार बनवणारा तो सोने आरे किये सोनार। यादिंग पोसी किये म्हणजे तो त्याला म्हणतात यादव, म्हणजे गायपालक। यादिंग पोसी किये यादव गायपालक। कोशा आटी किये म्हणजे धागा विणणारा कोष्टी। आणि सर्व गुंडिनांचा हे सर्व जे आहेत ते सगळे गुंडी समुदायाचे गण आहेत। यावरून हे प्रमाणित होते की सिद्ध होते की सर्वच प्राचीन गुंडी समुदायाचे गण आहेत। आणि ह्या जो अमरकोटचा मी तुम्हाला जी गाथा सांगितली महाप्रलयाची, ती वैज्ञानिकसुद्धा म्हणतात की 35 करोड वर्षापूर्वी नर्मदा घाटीमध्ये एक महाजील होती, जेथे की अमरकंटक पर्वत आहे। आणि गोंड समुदाय ह्याला मुनसायकोटसुद्धा म्हणतात। मुनसायकोट म्हणजे जो कधीही डुबला नाही, पृथ्वीच्या गर्भामध्ये हालचाली निर्माण होतात आणि त्यामुळे अमरकोट ज्याला वर्तमानमध्ये अमरकंटक पर्वताच्या अमरकंटक पर्वत म्हणतो, तर त्याच्या आजूबाजूचे जे झील होते, मोठे मोठे पाण्याचा संच होता, ते कालांतरांनी आटले व तेथूनच नर्मदा नदीची धारा निघाली, ज्याच्या किनारी अमरकोट मधून उद्गमित आद्य विनांनी आपला वेल विस्तार विकास केला। तर ही झाली गोंड समुदायाची व्युत्पत्ती। आणि त्यानंतर जो मी दुसरा चरणमध्ये येतो आहे, तो गोंडी भाषा अनादिकाल काळापासून आपल्या या भारत देशामध्ये विद्यमान आहे, हिची निर्मिती कशी झाली बा, तर याचंसुद्धा गोंडी गीतामध्ये
आज सुद्धा वर्णन केल्या जातं आपल्या ह्या भारताच्या गुणवान परिक्षेत्रामध्ये, ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्यानंतर आपला गुंडीनांग बिडार विदर्भ म्हणतो, गुंडांचं वास्तव स्थळ गुंडीनांग बिडार, जे विदर्भ जे म्हणतो आपण गुंडीनांग बिडार होतं, त्यानंतर ओडिसा प्रांत, उत्तर प्रदेश, ही जे 5-6 प्रमुख राज्य आहेत हाच गुंडवाना भूभाग आहे. आणि प्राचीन काळी याला कोया वंशांची कोयमुरी द्वीपसुद्धा म्हटलेलं आहे, आणि हे प्राचीन ग्रंथामध्ये आहे सुद्धा कोयमुरी द्वीप. तर मित्रांनो, मी आता गुंडी भाषा निर्मिती कशी झाली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर संभूद्वीपमध्ये अमरकोट सिंगमाली पिरियल जो होता त्याच्याद्वारे मानववंश संपूर्ण गोंडवानात विस्तारला, आणि ह्या विशाल क्षेत्रामध्ये श्यामवर्णीय काळे जे लोक आहेत संपूर्ण सैंगार द्वीप पंचखंड धरतीमध्ये गेलेत, आणि भूगर्भ हालचालींमुळे आणि विघटनमुळे ते वाहतवार दूर गेले व वर्तमानमध्ये म्हणजे ते जे 5 खंड जे आहेत ज्याला आम्ही सिंगार द्वीप म्हणतो, सैंगार द्वीप, ते म्हणजे ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका द्वीपसमूह, मलेशिया, जावा, सुमात्रा द्वीप, संभूद्वीप, तर सतखंडा म्हणजे सतला नंतर सतपुडासुद्धा म्हटला गेलेला, म्हणजे सत्तेचं केंद्र. सतपुडा म्हणजे सत्तेचं केंद्र, 7 पर्वत नव्हेच. तर येरुंगुट्टाकोरला संपूर्ण संभूद्वीप, उम्मगुट्टाकोर, उत्तर सीमा परिक्षेत्र सैमा गुट्टाकोर, ऑस्ट्रेलिया द्वीपसमूह ऐपोका गुट्टाकोर, आफ्रिका, दक्षिण आफ्रिका हे काळे वर्णाचे मानव विकसित झाले. तर ह्या येरुंगुट्टाकोर संभू महादेवाचं जे सत्ताचं केंद्र आहे, त्यानंतर म्हणजे सिंगमालीचा जो वंश विस्तार झाला तर त्यातले प्रथम जे त्या काळानंतरचे जे प्रथम आहेत त्यांना आम्ही संभू मोल्ला म्हणतो. त्यांनी हे स्त्री पुरुष झाले संभू मुला, जे आमचं अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट ज्याला म्हणतो, तर हे मुलादाईचं आहे क्षेत्र आहे, तिचं माहेर आहे. तिच्या वडिलाचं नाव डोमा, आणि जो हा संभू आहे प्रथम संभू त्याच्या वडिलाचं नाव कुलितरा. तर कुलितराचा हा पुत्र मुंडोमाल प्रथम शंभू. तर यांनी आपली जीवनव्यवस्था संचालित करण्यासाठी चिन्ह म्हणजे संकेतचिन्ह निर्माण केले, आकृतीचे निर्माण केले, आणि ते संकेतामुळे त्यांची ओळख निर्माण व्हायची. आणि ह्या चित्रलिपीमध्ये जसं राहण्याचे ठिकाण, मनुष्य, राजा, पुजारी, रक्षक, शिपाई आणि अनाज भंडार, गाव प्रमुख अशा चिन्हांचा संकेत दगडावर त्यांनी करायला लागला. तर येरुंगुट्टाकोरचा जो संभूद्वीप आहे मध्ये शंभू वंशात उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण अरण्य परिक्षेत्रात ज्या क्षेत्रात विकास केला तो शंभूद्वीप गणला गेला. तर शंभूच्या गुंडीगाथेमध्ये एकंदर 88 जोड्या होऊन गेल्या, ज्याला आम्ही गुंडीमध्ये अरुवरू संभू, वरुवरू संभू म्हणतो. अरुवरू म्हणजे 88 आणि वरुवरू म्हणजे प्रत्येक हर, ज्याला आपण हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये हर हर महादेव म्हणतो. तर 88 पेअर्स होऊन गेला, म्हणजे शंभू मुला, शंभू गौरा, शंभू गिरिजा, शंभू पार्वती अशा त्या जोड्या होऊन गेल्या. आणि काय व्हायचं की त्यांचं कार्य झालं की दुसरी जोडी येऊन तेथे बसायची. तर ह्या शंभू गौरा किंवा शंभू मुला हे यांनी अधिसत्ता गाजवली आपल्या ह्या सतपुडा केंद्रामध्ये, सत्तेच्या केंद्रामध्ये. तर यांनीच कोयावंशीय म्हणजे आपली जीवनव्यवस्था त्यांनी विकसित केली, चित्रलिपी बनवली आणि ओळख निर्माण केली, आपले संकेत निर्माण केले, आणि हीच ती सिंधू लिपी होय. तर मित्रांनो, तर असं म्हणतात की हे जे पूर्वाकोट म्हणजे जो हडप्पा मंदोदरचं जे परिक्षेत्र आहे तिथून पांधी पारिकुपार लिंगो सत्यज्ञानासाठी, सत्यज्ञान शोध करण्यासाठी आपल्या म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आहे,
पेनगोदा म्हणजे जे सतपुडा ज्याला म्हटलेलं आहे पेनगोदा म्हणून एक नदी होती, तर त्या ठिकाणी ते आले म्हणजे सत्यमार्ग शोध करण्यासाठी, आपलं तपश्चर्या करण्यासाठी. तर ते असं चिंतन मन करत होते की बा माझ्या पूर्वाकोट राज्यामध्ये त्या काळीमध्ये माझी संतती जी आहे राज्याची, तर ती अपंग का आहे, त्यांच्यामध्ये आपसामध्ये संघर्ष का होतो, तर ते एकामेकाशी कसे बांधल्या जातील, प्रेमपूर्वक कसे राहतील, शांतीचा असा कोणता मार्ग आहे, सत्यमार्ग आहे, याच्यासाठी तो निघाला गुणांना ह्या कोयमुरी द्वीप म्हणजे भ्रमणसाठी. तर तो थकून गेला आणि पेनगोदा नदीच्या काठी तो विसावला आणि काय झालं की त्यावेळेस महापूर आला त्या नदीला आणि नेमकं महापूर आला आणि याला झोप लागून गेली आणि तो थोडंसं त्या थोडं सावध व्हायच्या वेळेस तो त्याच्यामध्ये ओढला गेला आणि वाहत जाऊ लागला. आणि नेमकंच त्यावेळेस जे मगाशी तुम्हाला मी 88 जोड्या सांगितल्या, शंभू मुला शंभू पार्वती, तर शंभू गौराची जी जोडी होती ती जोडी त्या ठिकाणी ते पुराचं म्हणजे पूर पाहत होते. आपण जसं कधी नदीला पूर आला तो पाहत होतो तसं ते तिथं गेली होती ही जोडी. तर त्यांना हा लिंगो दिसला, हा पहांदी लिंगो म्हणतात. तर काय झालं की शंभू महादेवला तो मुलगा आता मरणार बा असं म्हणून वाटला, म्हणून त्यांनी काय केलं की आणि त्या पुरामध्ये काय झालं की असं एक भोवरा निर्माण झाला पाण्याचा, तर त्या भोवरामध्ये तो गटंगळा खात खात गेला पांदी पारी कुपार लिंगो. तर शंभूनी शंभूला माहितीच होतं, ज्ञाता होता, तर त्यांनी काय केलं की एक दगड फेकून मारला. म्हणजे त्या भोवराचं म्हणजे असं वैशिष्ट्य आहे, त्या भोवराच्या मध्यभागी जर एखादी वस्तू टाकली तर तो भोवरा शांत होतो. तर यांनी काय केलं की एक दगड फेकून मारला तो भोवरा शांत होण्यासाठी. तर काय झालं की नेमकं ते एका पहांदी नावाचं एक झाड आहे, त्या पहांदी झाडाच्या एका शाखेला तो दगड लागला आणि ते पहांदी फुलकीनी ते नेमकं सेंटरमध्ये पडलं त्या ठिकाणी आणि तो भोवर शांत झाला. आणि मग पोहत जाऊन ह्या शंभू माधवनी त्या लिंगोला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर त्याला कसं तसरी तो बेहोश झाला होता, मग छातीत म्हणजे त्याला दाबलं म्हणजे पोटातमध्ये पाणी काढण्याचा प्रयत्न केला, थोडं थोडं होश व्हायला लागला. तर मग काय केलं, या शंभू महादेवानी गुढी भाषामध्ये त्या डमरूला गोविंदारी म्हणतात, तो गोविंदारी वाजवणं चालू केलं शंभू महादेवानी. तर त्याचे ते गोविंदारी वाजवत गेलं आणि त्याला थोडं थोडं होश येत गेला, म्हणजे होशवर आला तो जवळपास. तर त्या ज्या डमरूमधून जे 12 स्वर निघाले ते म्हणजे असे की अडंग अडांग, इडंग इडांग, उडंग उडांग, एडंग एडांग, ओडंग औडांग, अमडांग आणि अमडांग, असे 12 स्वर. आणि ह्या 12 स्वराचं उच्चारण लिंगोनी आपल्या जिभेद्वारे केलं आणि अर रा इर इरा, उर उरा, एर एरांग आणि ओरा अंगे अंगा व्यक्त केलं. म्हणजे ते 12 स्वर आहे आणि त्याच्या 11 मात्रा त्या स्वरांच्या, अर्कून इरकून, इराकून उरकून, उराकून एरकून, एरकून एराकून, ओरकून ओरकून, म्हणजे अर्कून म्हणजे अची मात्रा, इरकून म्हणजे ईची मात्रा, इरकून म्हणजे जो दीर्घ ई आहे दीर्घ ईची मात्रा, उरकून म्हणजे ऊची मात्रा, ओरकून म्हणजे ऊची मात्रा, आणि अशा प्रकारे ओरकून म्हणजे ओची मात्रा, उरकून म्हणजे ओची मात्रा, अमकून म्हणजे अमची मात्रा, आहाकून म्हणजे आहाची मात्रा. तर अशा प्रकारे डमरूचे जे आवाज निघाला तर लिंगूनी त्याला त्या आवाजाला त्या स्वरांना व्यक्त केलं, म्हणजे जे अडंग होतं तर लिंगूनी अरुण म्हणून व्यक्त केलं. तर गुंडी भाषेमधून त्याचं स्वरनाम बनलं अना. आता काही काही क्षेत्रामध्ये नना पण म्हणतात, झालं ते कालांतरी अना म्हणजे मी. जिसे गुंडी मे अना का मतलब होता है मैं खुद. बाद में जो अडांग स्वर निकला डमरू से उसे लिंगो ने अराम यानि अमोट, लिंगो ने उच्चार किया उसका अमोट, अमोट यानि हम, मराठी मध्ये आम्ही म्हणतो. नंतर इडंग जे इरन म्हणजे इमा, इमा म्हणजे तू, फार महत्त्वाचं आहे तुम, इमा म्हणजे का मतलब होता है तुम. आणि इडांग लिंगोनी इरांग म्हणजे इमाट, त्याचं
सर्वनाम झालं इमाट म्हणजे तुम्ही, आणि उडंग उडंग उरुंग, आणि गोंडी भाषेचं जे सर्वनाम आहे ते अद म्हणून झालं, आणि मराठीमध्ये ती और हिंदी में कहेंगे वह जे स्त्रीलिंगी। त्यानंतर जो उडांग जो डमरूचा आवाज आहे लिंगुणी उरांग म्हणून व्यक्त केलं, आणि गोंडीमध्ये त्याचं सर्वनाम झालं उवक। उवक म्हणजे वे, त्या मराठीमध्ये त्या म्हणून आपण, आणि एडंग लिंगुणी उच्चारण केलं एरंग एर, एर म्हणजे हा, यह ही इंग्लिशमध्ये म्हणून आपण ही, तुम्हाला म्हणजे समजून यावं म्हणून, आणि एडांग एरांग एर्क, एर्क म्हणजे गुंडीचा हा सर्वनाम आहे, एर्क म्हणजे हे ये, आणि ओडंग ओरंग ओर त्याचं ओरमचं गुंडी माझे सर्वनाम झालं ओर, ओर म्हणजे तो पुरुष, वह ही, आणि त्यानंतरचं जे स्वर आहे औडंग ओरांग ओर्क त्याचं म्हणजे गोंडी भाषेचं स्वरनाम ओर्क म्हणजे हे पुरुषवाचक आहे म्हणजे ते, हिंदीमध्ये आपण ज्याला म्हणू वे, आणि अमडांग अम अम आणि त्याचं स्वरनाम अमोतून म्हणजे हमे, हिंदीमध्ये हमे आपल्याला, आणि जो शेवटचा जो स्वर आहे अहडांग ज्याला कुपार लिंगोनी अंगा आणि त्याचं स्वरनाम म्हणजे जे आलं ते आहातून म्हणजे तुम्हाला म्हणजे आप केली। तर अशाच प्रकारे डमरूचं जे स्वर म्हणजे स्वरच्या नंतर व्यंजन पण निघालं त्याच्यामधून, तर त्याचं सुद्धा लिंगूला ज्ञान दिलं। कडंग खडंग गडंग घडंग अन्नडा चडंग छडंग जडंग झडंग यंगडा टठंग टठंग ढडंग डडंग ढडंग नंगडा तथंग थडंग दडंग घडंग नंगडा पडंग फडंग बडंग मडंग मंगडा यरंग रलंग लडंग वडंग शंगडा षडंग सडंग हडंग डंग नंग न्यंग। तर शंभू शेखाच्या गोविंदांडवी म्हणजे डमरू मधून जो आवाज निघाला ते मूळ रूपात ज्या प्रकारचे बोल निघाले होते व कुपार लिंगोच्या कानात गुंजू लागले होते ठीक ह्याच प्रकारचे जे बोल गोंड समुदायामध्ये प्रचलित आहेत, तर त्याचंसुद्धा मी उदाहरण आपल्यासमोर देतो। म्हणजे जसं कडंग खडंग कियाना, कडंग कडंग खडंग कियाना म्हणजे किनकिन करणे, किनकिन करणं, कडंग खडंग कियाना का अर्थ होता है किनकिन करणं। गडंग घडंग वडकिना याने मतलब तोतली आवाज में जो बोलने की क्रिया है उसको गडंग घडंग वडकिना बोलते गोंडी भाषा में। चडंग छडंग जियाना म्हणजे याचा अर्थ होतो चडंग छडंग जियाना म्हणजे जोर जोरात मारणे, हा चडंग छडंग जियाना का अर्थ होता है जोर जोर से मारना म्हणजे पीटना। और उसके बाद हडंग ढडंग निकिना याने जोर जोर से बजाना, हडंग ढडंग निकिना याना जोर जोर से बजाना। तडंग थडंग ताकिना याने जोर जोर से चलना, तीव्र गतीमध्ये चालणे त्याला तडंग थडंग ताकिना म्हणतो, ताकिना म्हणजे चालण्याची प्रक्रिया आहे। आणि दडंग धडंग तेदिना, दडंग धडंग तेना म्हणजे तोल न सांभाळता उठणे त्याला म्हणतात, बारीमा पडंग फडंग दडंग धडंग तेदी तोरी मतलब क्यों बा कि तोल न संभालते है तो उठ रहा है उसको गुंडी में दडंग धडंग तेदिना कहते हैं। पडंग फडंग लोशिना याने उसका अर्थ होता है जोर जोर से हिलना, म्हणजे जोर जोर ने हलण्याची जी क्रिया आहे तिला पडंग पडंग फडंग लोशिना म्हणतात, लोशिना का अर्थ होता है हिलना।
बडंग भडंग नेकिना याने ताल बेताल होके बजाने का ती जी क्रिया आहे ताल बेताल वाजवण्याची तिला गुंडी मध्ये बडंग भडंग नेकिना म्हणतात. बडंग भडंग नेकिना का अर्थ होता है ताल बेताल बजाना. यडंग रडंग आयाना यानी रिंग रिंग करना. क्या रिंग रिंग लगा दी ऐसा बोलते हम. काय रिंग रिंग लावली मराठी मध्ये पण बोलतो आपण. त्यानंतर लडंग बडंग कियाना यानी गिंदल गादल करना. षडंग सडंग हंदाना म्हणजे तीव्र गतीने रागात येणे क्रोधामध्ये येणे त्याला गुंडी भाषामध्ये षडंग सडंग हंदाना म्हणजे तीव्र गतीने रागात येणे. आणि हडंग डंग आयाना हडंग डंग होणे म्हणजे भूकेने तडपणे. तर इत्यादी जे वाक्यप्रचार आहे ते गोंडी भाषेमध्ये विद्यमान आहेत. आणि ह्याच प्रकारे गोंडी भाषामध्ये गोंडी बोलीमध्ये कनकन कियाना गनगन वलिताना खनखन नेकिना चंचन लागिना जनजन आयाना ठनठन नेकिना तनतन आयाना दनदन हंदाना पनफन कियाना रनभन आयाना शनसन कासीना इत्यादी वाक्यप्रचार जसेच्या तसेच गोंडी भाषेत प्रचलित आहे. जे कोइंदाडी म्हणजे डमरूचे जे बोल आहेत त्याचे साक्षात प्रमाण आहेत. तर अशाच प्रकारे मित्रांनो जे काउंटिंग आहे गोंडी भाषेचं जे गिनती आहे तर ती सुद्धा लिंगुनी त्या डमरूच्या बोलमधून ऐकली व्यक्त केली. उंडम रंडुम मंडुम नांडुम संडुम सांडुम येंडुम अंडुम नंडुम पंडुम इत्यादी ज्या धून आहेत त्या म्हणजे दुसरं काही नसून उंदी रंड मुंद नालुंग संयुंग सारुंग येरुंग अरुंग नरुंग आणि पद. आणि त्यालाच आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी अंकाची रचना सुद्धा लिंगोनी केली. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की जी द्रविड परिवाराच्या ज्या भाषा आहेत द्रविड परिवार की जो भाषा आहे तामिळ तेलुगू मल्याळम और कन्नड या जो भाषा आहे द्रविड परिवार की उसी में भी इसी समान काउंटिंग होती आहे उंदी रण मुन नालुम सयुम सारुम. तर अशा प्रकारे आपण हे गोंडी भाषेचं म्हणजे सार या ठिकाणी मी कथन केलं. फार जरुरी होतं गोंडी भाषेची उत्पत्ती कशी झाली कोणी केलं आणि त्याचं वर्तमानमध्ये गोंड समुदायाचे जे गण आहेत त्याच्यामध्ये विद्यमान कसं आहे हे मला या ठिकाणी सांगणं जरुरी होतं. आता मित्रांनो मी आता मुख्य विषयाकडे वळतो म्हणजे जो मला विषय दिला होता की ही जी गोंडी भाषा आहे तिच्या माध्यमातून सिंधू संस्कृतीची जी परिक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी इंडस व्हॅली ज्याला म्हणतो आपण तर त्या ठिकाणी जे उत्खनन झाले आणि खरं तर सांगायचं म्हणजे ह्या उत्खननमुळे जे 100 वर्षापूर्वी झालं तर भारत आपल्या भारत देशाला 5000 वर्षाचं वारसा धरोहर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि खरोखरच ही प्रत्येक भारतीयासाठी स्वाभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. आणि ह्या हडप्पा चित्रलिपीचं वाचन गोंडी समुदायामधून गोंडी भाषेतमधून गोंडवाना साहित्याचार्य डॉक्टर मोतीरावजी मोती रावेन कंगाली यांनी केलं. आणि हे कधी केलं आज ह्या घटनेला 18 वर्ष होऊन गेलेत म्हणजे 2002 मध्ये सेनवी लिपिका गोंडी में उद्वाचन डिसेफरमेंट ऑफ इंडस स्क्रिप्ट इन गोंडी हे पुस्तक प्रकाशित झालं नागपूरमधून. तर
डॉक्टर मोतीराम जी कंगाली, मोतीराम कंगाली जी यांनी हे जे पुस्तक शोधग्रंथ लिपिबद्ध केला, तर त्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं, म्हणजे कसं काय केलं बा, हिचं पार्श्वभूमी पण आपण जाणून घेतली पाहिजे, असंच नाही केलं त्यांनी। तर विषय सांगायचं म्हणजे की मानव समुदायाची जी भाषा लिपी आहे तिचा शोध इसवी सन पूर्वी 3000 दरम्यान पश्चिम आशियामध्ये चित्रलिपीच्या रूपात झाला। तर त्यात हडप्पा, प्राचीन सुमेरियन, पूर्व इलामाइट, इजिप्तिशियन आणि दक्षिणपूर्व युरोपीय प्रमुख होत्या, आणि सिंधू चित्रलिपी ह्या सर्व लिपीपेक्षा भिन्न आहे, कारण सुमेरियन, इजिप्तिशियन, इलामाइट सर्व लिपीचे वाचन झालेले होते, परंतु हडप्पा लिपीचे अनेक विद्वानद्वारे भरपूर प्रयत्न करून सुद्धा आजपर्यंत वाचन झालेले नव्हते। आणि सिंधू सभ्यता अत्यंत विकसित होती, तिचे नागरी जीवनाचे प्रमाण पुरातत्व विभागाला सुद्धा प्राप्त झालेले होते। तर ही सभ्यता वेगाने विकसित होऊन त्याच गतीने विघटन सुद्धा झाले या सिंधू संस्कृतीचं, तर त्यातील मुद्रावरील जे अंकित लिपी आहेत तिचं उद्वाचन न होऊ शकल्यामुळे, तिचं वाचन न होऊ शकल्यामुळे ही सभ्यता कोणती होती, तिची भाषा कोणती, तिचे नायक कोण होते याची ओळख होऊ शकलेली नव्हती। सिंधू सभ्यता व तिची भाषा प्रोटो द्रविडियन अर्थात द्रविड पूर्व आदी द्रविड भाषा होती असं डॉक्टर जॉन मार्शल, फादर हेनरी हेरास, जूल ब्लांक, कोल्डवेल, कोस्केनियमी, आस्को पर्पोला, वॉल्टर फेरे सर्विस, महादेवन, क्लोरोझोआ, ई आर के छिडे, न्यायमूर्ती रानडे इत्यादी भाषाविद म्हणजे भाषाशास्त्री व पुरातत्वविद यांचे अभिमत आहे, जे आता जे ज्यांची जे भाषाशास्त्रीय पुरातत्ववेत्ता आहे यांची नावं मी आवर्जून घेतली, कारण की सिंधू सभ्यतेमध्ये उत्खननात प्राप्त मुद्रांवर अंकित पाठात ज्या प्रकारचे स्वरभेद चिन्हांचा प्रयोग केला जातो ते फक्त द्रविड भाषातच केल्या गेलेले आहेत आणि द्रविड भाषामध्येच पाहायला मिळते। कॉल्डवेल, जूल ब्लांक, गिरियसन ह्या भाषाशास्त्रींनी गोंडी भाषेचे अध्ययन करून असे प्रतिपादन केलेले आहे की गोंडी ही द्रविड परिवाराची भाषा असून सुद्धा तिच्यात स्वरभेद, प्रत्यय व मूळ धातू ज्याला आपण इंग्रजीमध्ये रूट मॉर्फेम्स म्हणतो ते अन्य द्रविडियन भाषाच्या पेक्षा वेगळे आहेत, म्हणून ती द्रविडियन भाषांची जननी आहे असे न्यायमूर्ती रानडे व कोल्डवेल यांचे अभिमत आहे। आणि वरती जे आता नामोल्लेख केलेला आहे त्या भाषाशास्त्रींनी गोंडी भाषेला द्रविड पूर्व भाषा का म्हटलेला आहे, गोंडी भाषा को आदि द्रविडियन भाषा क्यों कहा गया है इन भाषाशास्त्रों के द्वारा, तर हा प्रश्न कंगाली, मोतीराम कंगालींच्या समोर आला। तर कदाचित तर तिचं वाचन कसं करावं, तर असं तिच्यामध्ये अशी काय विशेषता आहे म्हणून डॉक्टर मोतीरामेन कंगाली यांनी गोंडी शब्दकोश भाग एक व भाग दोन सोबतच गोंडी व्याकरण, गोंडी लम्ज आणि गोंडी लंबेज हे पुस्तक त्यांनी लिपिबद्ध केलं, आणि गिरियसन आणि जूल ब्लांक कॉल्डवेल रचित द्रविडी भाषांचं व्याकरण यांचंसुद्धा कंगालीजींनी सखोल अभ्यास केला,
आणि हडप्पा लिपीमध्ये जे रूपग्राम आहेत, रूट मॉर्फेम्स आहेत, त्याला समजून घेऊन त्यांचे जे भावार्थ आहेत, अर्थ आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी ह्याकरिता वॉल्टर फेरेसे सर्व्हिसनी हडप्पा लिपी वाचन करण्यासाठी एक प्रणाली ॲडॉप्ट केली होती. त्यांनी म्हणजे असं लिहून गेले ते म्हणजे ती प्रणाली म्हणजे अशी होती की सर्वप्रथम म्हणजे ह्या मुद्राच्या बद्दल म्हणतो, त्या ज्या सिल्वर जे मुद्रा अंकित होत्या, लिपी अंकित, चित्रलिपी अंकित होती, तर तिचं कसं वाचन करायचं, तर सर्वप्रथम प्रत्येक अंकित चिन्ह कोणत्या बाबीचे प्रतीक आहे हे सुनिश्चित करावे, कोणती चिन्ह का असेना ते. आता मी तुम्हाला लगेच थोड्या वेळामध्ये हडप्पा मोहंजोदडो या क्षेत्रामध्ये उत्खनन झाल्यानंतर जे मुद्रा मिळाल्या आणि त्या मुद्रावरील जी चित्रलिपी आहे ती वाचन करून दाखवणार आहे थोड्या वेळाने. तर ते त्या मुद्रावरील जे म्हणजे सील आहे त्याच्यावरची जी अंकित चिन्ह आहे ते कुठल्या बाबीचं प्रतीक आहे हे तुम्हाला सुनिश्चित करायचं आहे. आणि त्या अंकित चिन्हाचं पर्यायवाची शब्द द्रविडपूर्व भाषेमध्ये काय आहे याचा शोध घ्यायचा. म्हणजे त्याचा म्हणजे एकाच शब्दावर तुम्हाला अवलंबून राहता येणार नाही, पर्यायवाची द्रविडपूर्व भाषामध्ये काय आहे हे पण तुम्हाला शोध घ्यायचा आहे. आणि उचित पर्यायवाची शब्द जो की द्रविडपूर्व भाषाचाच असावा त्याची निवड करावी. आणि सर्वात शेवटी त्याचा वास्तविक अर्थ आणि शाब्दिक निश्चित अर्थ निश्चित करून जे पाठ आहेत हडप्पा लिपीचे लेसन्स आहेत त्याच्या मूळ भावार्थामध्ये तो बसवायचा आहे. तर ह्या चार प्रणालीचे चार ही जी प्रणाली आहे, चार बिंदू आहेत, तर याच्या माध्यमातून कंगाली मोतीरामजी कंगाली यांना वाचण्याचा प्रयत्न केला अर्थपूर्ण रूपामध्ये आणि त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं. तर मित्रांनो, आता मी सुरू करतो आहे हडप्पा लिपीचे गुंडी भाषामध्ये जे चित्रलिपीचं वाचन झालेलं आहे तर ते कशाप्रकारे झालं हे काही उदाहरणं दाखले देऊन तुम्हाला या ठिकाणी प्रस्तुत करतो. मी या ठिकाणी माझे जे सहाय्यक आहेत, माझा मुलगा शेहद सलाम आहे, तो सुद्धा माझ्या मदतीला आहे. तर मी तुम्हाला म्हणजे सर्वप्रथम आईचं चिन्ह कसं बनलं हे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये मिळालेलं आहे. लक्षपूर्वक पहा, फार महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला ह्या ठिकाणी एक पानाचं चित्र दिसतं आहे डाव्या बाजूला वरते. कुठल्या झाडाचा पान घासेना तो जो हमारे श्रोता मतलब दर्शक है तो उनको बताना चाहेंगे कि इस पेज पर, इस पृष्ठ पर एक पान है झाड़ का. तो गुंडी में पान को म्हणजे गुंडी भाषेमध्ये पानाला आय किंवा आखी म्हणतात. हे जे चित्र दिसतं तुम्हाला क्लिअर दाखवतो, गुंडी में पान या पर्ण को आय या आखी कहा जाता है. त्यानंतर उसके पश्चात एक मानवाकृती चिन्ह भी आपको दिखाई दे रहा है यहां पर. उसको मानवाकृती चिन्ह को आल कहा जाता है, मतलब जैसे कि मामाल मामा अधिक आल, दादाल दादा अधिक आल, बाबाल बाबा अधिक आल, नेलाल नेलाल म्हणजे शेतकरी कृषक, नेल अधिक आल. तर ही जे आल जो हा चिन्ह आहे ना, हा कार्य आणि स्थिती दर्शवतो. ठीक आहे,
तो काय कार्य करतो, काय स्थिती आहे तो दर्शवतो, त्याला गुंडीमध्ये आल म्हणतात. आता आपण पाहूया हे जे हडप्पा मंदोजोडमध्ये जे एक चित्र लिपी मिळालेली आहे, वरते पान दाखवलेलं आहे, पानाला गुंडीमध्ये आय म्हणतात आणि त्याच्याखाली मानवकृती चिन्ह आहे ज्याला गुंडीमध्ये आल म्हणतात. तर आपण आता याचं वाचन कसं होईल, गुंडीमध्ये पानाला आय म्हणतात, मग आय अधिक आल, आय अधिक आल म्हणजे काय होईल, आयाल. आणि गुंडीमध्ये, गुंडी में आयाल को माँ कहते आहे, म्हणजे जी आपली जन्म देणारी आहे आई, ज्याला मराठीमध्ये आई म्हणतो, तर हे ते चिन्ह आहे आयाल, आयाल म्हणजे आई. आता फार याच्यामध्ये पुढे म्हणजे असंही म्हणता येईल की आपण एक थोड्या वेळसाठी आता ह्या पानाला इंग्रजीमध्येच घेऊ आहे, पानाला इंग्रजीमध्ये लीप म्हणतो आणि त्याच्याखाली ते मानवकृतीचे ना लीप मॅन अर्थबोध होत नाही, पान मानव अर्थबोध होत नाही. पण गुंडीमध्ये त्या चित्राक्षराला काय म्हणतात, पानाला आय म्हणतात आणि मानवकृती चिन्हाला आल म्हणतात, आयाल, आयाल म्हणजे आई, आपल्याला जन्म देणारी, असा त्याचा अर्थ निघतो. पुढे पुढे सुरू जाऊयात. आता हे तुम्हाला एक चित्र दिसतं, याच्यामध्ये अर्धपान आहे, ठीक आहे, या ठिकाणी दाखवतो मी. अर्धपान जे आहे, अर्धपान को गोंडी में कुचाय कहा जाता है, कुचाय याने अर्ध आधा पान, म्हणजे ज्या वेळेस काही बायकांचा झुंड बसलेला असतो, म्हणजे एक समूह बसलेला असतो, जेवण झाल्यानंतर त्या बसतात आणि चंचीमधून पान काढतात विळा खायसाठी, तर काय असतं, पानाची असते कमतरता, मग त्या बाया काय करतात की अर्ध अर्ध पान देतात एकमेकींना, आणि आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेला. तर गुंडीमध्ये काय म्हणतात की नाकून कुचायसीम, कुचायसीम म्हणजे मला अर्ध पान देते खायला, तर अर्ध पानाला गुंडीमध्ये कुचाय म्हणतात, अर्ध पान को गुंडी में कुचाय कहा जाता है. तो यहाँ देखते हैं हम एक मानवकृति चिन्ह है अर्ध पान के नीचे, अर्ध आधा पान को कुचाय कहा जाता है आणि और उसके नीचे आल चित्र है, मानवकृति चिन्ह जिसको आल, तो इसका कैसा होगा वाचन, कुचाय अधिकाल कुचायाल, अर्थात मौसी माँ, मौसी हमारी माँ की बहन, उसको कहते हैं कुचायाल, आणि गुंडीमध्ये कुचायालच म्हणतात म्हणजे मावशी. तर ह्या ठिकाणी जर म्हणजे आपण जर मराठीमध्ये वाचण्याचा प्रयत्न केला, अर्धपान मानव अर्थबोध अर्धबोध होत नाही, बोध होत नाही अर्थबोध, इंग्रजीमध्ये हाफ मॅन, हाफ लिप मॅन, तर काही म्हणजे डोकंच खाजत राहतो आपण, काय होईल बा काय होईल. परंतु या ठिकाणी जर आपण कुचाय अर्धपानाला कुचाय म्हणतात आणि त्या मानवकृती चिन्हाला आन म्हणतात गुंडीमध्ये आल, कुचायाल म्हणजे मावशी, तर याचं अर्थपूर्ण रूपामध्ये वाचन होतं. तर त्यानंतर पुढे आपण पाहूया अजून और हमारे पास चित्राक्षर है, म्हणजे हळूहळू तुम्हाला म्हणजे हे कळायला लागेल. माझा उद्देश हाच आहे की हे जे चित्रलिपी आहे तिचं सरळ रूपामध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये वाचन करा. आता तुम्ही इथे पहा, एक उखड दिसते आहे आणि त्याच्यामध्ये एक मुसळ आहे बघा, तर याला म्हणजे हे ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे, लहानपणी आपण पाहिलेलं, आता तर सिमेंट काँक्रीटचे घरं झालेले आहेत, फ्लॅट झालेले आहेत, तर ही प्रथा आता फक्त ग्रामीण विभागामध्ये दिसेल, म्हणजे उखड म्हणतो आपण. तर याला गुंडी भाषामध्ये ह्या हे जे चिन्ह आहे, चित्राक्षर आहे, याला म्हणतात नुरू, याला हिंदी में कहेंगे ओखली. आणि त्याच्या बाजूला माळा घरयुक्त दिसतं, म्हणजे याचं वाचन कसं होईल, आता नुरू म्हणजे काय होतं की पिसणे, कांडणे, तर जसं
आपण चक्कीवर जातो, बेके तांती दाई, बेके बेके दांती म्हणजे कुठे जात आहे, तर नोरीले दांतून दादा म्हणजे दळायला जात आहे, गोक म्हणजे गहू दळायला, गोक नोरीले दांतून म्हणजे गहू दळायला जात आहे, तर नुरु माळाचा अर्थ होते पिसाई गृह, चक्की म्हणजे धान पिसाई करणे का वो स्थल। आणि त्यानंतर आणखीन परत आपण पुढे पाहूया, आता ह्या ठिकाणी तुम्हाला धनुष्य दिसतो, आपको एक धनुष्य दिखाई दे रहा है, ये जो है इसको गुंडी भाषा में बिल कहते हैं, उसके तरफ बाई तरफ एक बाण दिखाई दे रहा है, उसको गुंडी में कहते हैं अम्ब, और उसके बगल में आल, इसका वाचन कैसा होगा, बिल अम्बाल, तो बिल बिल धनुष्य, इसको गुंडी में बिल अम्ब आल, बिलंबाल, बिलमाल, म्हणजे धनुष्यधारी शक्ती, और जिसे गुंडी समुदाय में एक पर्जन्य की देवता है, धनुर्धारी, उसको बिमाल बिलमाल पेन कहते हैं, तो उसका ये ऐसा का धनुष्यधारी शक्ति पानी की देवता। और बाद में और एक चित्र देखेंगे, आधुनिक चित्र पाऊ, और ये चापाकार दिखाई दे रहा है, इसको कहते हैं ये धनुष्य बिल, और इसके लेफ्ट साइड में आल, बिल आल, बिलाल, तो बिलाल का गुंडी में अर्थ होता है खरीदी बिक्री करने वाला व्यापारी, बिलाल का अर्थ होता है व्यापारी। अभी और हम इसके बाद अगले पृष्ठ पे जाएंगे। तो एक बात आपने देखी होंगी दर्शकगणों कि हड़प्पन लिपि जो है चित्र लिपि है वो राइट टू लेफ्ट पढ़ी जाती है, जैसे और इसके पीछे गुंडियन समुदाय का ऐसी मान्यता है, यानी वो प्राकृतिक दिशा है उजीकडून डावीकडे, राइट टू लेफ्ट, जैसे जो हमारी गंडोदाई है मतलब हमारी धरती है, आपली जी पृथ्वी है किंवा ग्रह है, हे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन फिरतात, फार महत्त्वाचं आहे, म्हणजे उजीकडून डावीकडे फिरतात, आणि गोंड समुदाय जो आहे हा प्रकृतीच्या नियमानुसार चालणार आहे। आता गोंड समुदायामध्ये सुद्धा जसं एक लग्नाचा मंडप असेल, मर्मिंग मुंडा म्हणतो आम्ही, म्हणजे तो लग्नाचा जो स्तंभ आहे, तो त्या स्तंभाला नवरी नवदेव उजीकडून डावीकडे फिरतात, आणि जेवणाची पंगत जर वाढताना जर बघितलं गोंड समुदायामधून, तर ते उजीकडून डावीकडे वाढत नेतात, म्हणजे कोणतीही प्रक्रिया करायची असली ती उजीकडून डावीकडे। आणि तुम्ही पाहिलं असेल बैल जो आहे तो तेलघाणीचा जो बैल आहे तो उजीकडून डावीकडेच फिरतो। त्यानंतर सर्कसीमध्ये घोडा जो आहे तुम्ही इमॅजिन करा, सर्वांनी सर्कस पाहिलेले जवळपास, तो धावताना त्याची दिशा आहे ती उजीकडून डावीकडेच आहे। तर गुंडी समुदाय प्रकृतीचं नियमावलीचं पालन करतात, म्हणजे त्यांची जे कोणती करण्याची प्रक्रिया आहे ती उजीकडून डावीकडे आहे, राईट टू लेफ्ट आहे, अँटी क्लॉकवाईज आहे। तर मित्रांनो, हे परत अजून एक चिन्ह पाहूया, हाटुम, दोन उभे स्तंभ आहेत आणि त्याच्यामध्ये एक आळवा दंड टाईप आहे, त्याला गुंडी भाषामध्ये म्हणतात आटुम। आणि अजून एक चित्र आहे, एक बिल लागलेला आहे म्हणजे धनुष्य लागलेला आहे, आणि एक आटुम आहे वरती जसं सांगितलं हे पहा आटुम, तर बिल आटुम म्हणजे बाजार। तर गुंडी भाषामध्ये अगर बाजार वो जा रहा होगा कोई भी व्यक्ति, तो वो क्या कहेगा, नन्ना बिलाटुम हंतोना, मैं बाजार जा रहा हूँ, नन्ना किंवा अना बिलाटुम हंतोना। आता ह्यानंतर मित्रांनो, दर्शक हो, तुम्ही आता ह्या ठिकाणी एक फिश सारखं एक चिन्ह पाहिलेलं आहे, फिश साईन, आणि त्याच्या बाजूला एक उभी रेष आहे, तर त्याला गुंडीमध्ये म्हणतात उंदी सगा मोठा पोय। तर असे हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खननामध्ये सुद्धा हे आढळलेले आहेत,
दोन उभ्या रेषा त्याच्या बाजे फि मुठा पोय, रंड सगा मुठा पोय, मून सगा मुठा पोय, नाल सगा मुठा पोय, नाल म्हणजे चार, सै सगा मुठा पोय म्हणजे पाच सगा मुठा पोय, सार सगा मुठा पोय आणि येर सगा मुठा पोय। आणि इसी से सामाजिक घटक दल और सगा या गोत्र विभाजन 1-7 दर्शाता है। म्हणजे हड़प्पामध्ये सुद्धा हे गुरुप्रमुख म्हणजे घटक प्रमुख 1-7 मिळालेले आहे आणि गुण समुदायामध्ये सुद्धा 7 सगा आहे। हे किती तंतोतंत साम्य आहे। त्यानंतर इथे अजून ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहाल एक चापाकोर आणि चित्र अक्षर आहे आणि त्याच्यामध्ये उभी रेषा आहे, त्याला गुंडीमध्ये उंदी सगा वेन म्हणतात, म्हणजे एक सगा देव, नंतर रण सगा, दो सगा, मून सगा, नाल सगा, पाच सगा, छ सगा आणि 7 सगा, म्हणजे हे पारी आहेत, ही व्यवस्था आहे। आणि हे आजसुद्धा गुण समुदाय हे जीवन जगत आहे, म्हणजे सामाजिक संरचना आहे। आणि हे त्यांचे 7 सगाचे घटक प्रमुख आहेत, हे दिसते ना, हे जे तुम्हाला फिश साईन दिसते ना, तर याला हा पूर्ण शब्द आहे, त्या अक्षर चित्राक्षर नाही आहे, पूर्ण शब्द आहे। म्हणजे हे फिश साईनसारखं दिसते ना, ते याला मुठवा पोय म्हणतात, म्हणजे गुरुप्रमुख। म्हणजे एक सगाचा गुरुप्रमुख, दोन सगाचा गुरुप्रमुख, तीन सगाचा गुरुप्रमुख, चार सगाचा गुरुप्रमुख, पाच सगाचा गुरुप्रमुख, सहा सगाचा गुरुप्रमुख आणि 7 सगाचा गुरुप्रमुख, या ठिकाणी असं दाखवलेलं आहे। पुढे आणखी आपण पाहूया। तर मित्रांनो, आता मी माझ्या लॅपटॉपवर हडप्पा मोंदोचिळो उत्खनामध्ये जे मुद्रा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या मी ह्या ठिकाणी दाखवतो आहे। ह्या चित्रामध्ये दिसते तुम्हाला एक प्राणी दिसतो आणि त्याच्यावरती जे चिन्ह दिसतं, म्हणजे कपड्याची आपण घडी करतो बघा, खण असतं एखादा, म्हणजे चोळीचा खण किंवा म्हणजे वस्त्राचा खण जो असतो तो पाकतो, तसाच दाखवलेल्या ठिकाणी। तर याचं आणि त्याच्या बाजूला आन चिन्ह आहे, म्हणजे याचं वाचन होतं कोपरा आन, कोपरा कोपरा म्हणजे कपडे, कोपरा आन म्हणजे वस्त्र आहेत। म्हणजे हडप्पा मोंदोचिळो मध्ये हे जे आढळलेले चित्राचं चित्राक्षराचं वाचन असं होतं। आणि विशेष म्हणजे माझं गाव जे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, वडिलांचं दादाजी त्याचं नाव पण कोपराच आहे, म्हणजे याचा अर्थ बघा की त्या काळामध्ये कुठेतरी तिथे वस्त्र बनवण्याचं काम होत असेल, म्हणून त्या गावाचं नाव कोपरा आहे। कोपरा म्हणजे वस्त्र, कोपरा आण म्हणजे वस्त्र आहे। आता समोर परत जाऊया, भरपूर चित्राक्षर आहे। ह्यामध्ये असं दिसतं, मगाशी तुम्हाला बाजाराचं चित्र दाखवलं होतं, एक दोन उभे स्तंभ त्याला आडवे, तर त्याला आटूम म्हणतात। आणि त्याच्यानंतर बिल, धनुष्याचंही चिन्ह दिसते बिल, दोन उभ्या रेष आणि एक छोटी रेष दिसते, इरता म्हणजे ठेवण्याचं ठिकाण, परतियार हे दिसतं चिन्ह, तुम्हाला कापसाचं चिन्ह दिसतं, आणि कोट, कोट म्हणजे ग्रामीण खेळ, याचं वाचन असं होईल कोट परतियाल इरता बिल आटुम, अर्थात ग्राम कपास भंडार का बिक्री बाजार, ग्राम कपास भंडार का बिक्री बाजार, इंग्रजीमध्ये सेल्स मार्केट ऑफ विलेज कॉटन वेअर हाऊस, असं याचं वाचन झालेलं आहे। म्हणजे बुंडी शब्द तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये, तर त्याचा अर्थ निघतो। नेक्स्ट पाहूया आपण, हे पण तुम्हाला दिसेल फिश साईन दिसत आहेत या ठिकाणी। आणि याच्यामध्ये एक आवर्जून मी या ठिकाणी नमूद करेल, उजीकडून डावीकडे तर वाचन होतेच, हे तर नैसर्गिक नियमच आहे,
आणि दुसरी बाब म्हणजे लक्षात ठेवायची म्हणजे जे जो त्याच्यामध्ये प्राणी दाखवलेला असतं ना, तर त्याचं जे डोकं आहे त्या साईडने त्याचं वाचन करायचं असतं. तर या ठिकाणी इरू दोन उभ्या रेषा दिसतात, म्हणजे ते जो प्राणी आहे त्याच्या डोक्यावर इरू मुठा पोई फिश साईन दिसतं त्याला, मुठा पोई जे दोन उभ्या दांड्या आहे त्याच्या बाजूचं उजवीकडचं, द मुळा पोई, त्यानंतर मुठा पोई आणि बाणाकृती बाण दिसतो दिसतो ना त्याला आर म्हणतात. आर म्हणजे शक्ती, म्हणजे याचं वाचन असं होतं इरू मुठा पोई मुरा पोई सेरा पोई शक्ती आहे. म्हणजे हे डेसिग्नेशन आहेत, म्हणजे हिंदी में इसका वाचन आहे का, य गुरुमुखिया प्रधान मुखिया ज्येष्ठ मुखिया शक्ती आहे. नेक्स्ट, आता ही जी आहे कोष्टक बनवलेला आहे, एखाद दोन मी वाचून दाखवतो कारण या भरपूर आहेत, कारण आपल्याला समोर भरपूर जायचं आहे. एक पहिला आहे मेंगा टुग्गा कोवा, मेंगा टुग्गा कोवा म्हणजे धातुमापक, हे दिसतं धातुमापक. आणि दुसरं आहे नूर मुनार, नूर मुनार याचा अर्थ प्रमुख शक्ती, भरपूर आहे. पुढचं स्लाइड दाखवू, हे फार महत्त्वाचं सील आहे, मुद्रा आहे. याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे एक योगिक व्यक्ती बसलेली आहे योग मुद्रामध्ये आणि त्याच्या डोक्यावर चित्रलिपी आहे. तिचं वाचन आहे सुक्का कालता मुठा पोयता सरिया. परत दाखवतो व्यवस्थित, सुक्का म्हणजे क्रॉस साईन सारखं दिसतं ना, सुक्का कालता म्हणजे सुखी जीवनाचा, सुक्का कालता. आणि हे जे चिन्ह आहे हे पाहंदीचं चिन्ह आहे. मुठा पोयता म्हणजे गुरुमुखियाचा, सरी म्हणजे मार्ग आणि आंध म्हणजे आहे हे दिसते जे चिन्ह आहे. आधान पात्र दिसते, त्याला दोन कान दाखवलेले आहेत, आन म्हणजे आहे. म्हणजे ह्या चित्र मुद्राचा अर्थ होतो सुखी जीवनाचा गुरुमुखियाचा मार्ग. गुंडीमध्ये याचं उच्चारण होईल सुक्का कालता पांदी मुठा पोयता सरिया. हिंदीमध्ये सुखी जीवन का सर्व कल्याणकारी मार्ग पांदी मुठवा काय. चला पुढे चला, नेक्स्ट अजून नेक्स्ट. हां, हे मुखपृष्ठावर डॉक्टर मोतीराम वैन कंगालीजींनी जे सैनवी लिपिका गुंडी में उद्वाचन पुस्तक काढलं त्याच्यावर मुखपृष्ठावर हे चित्राक्षर आहेत, हे सील आहे, मुद्रा आहे, फार महत्त्वाची मुद्रा आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर असं दिसेल की ह्या मुद्राच्या अवतीभोवती प्राणी दाखवलेले आहेत. वाघ आहे उजीकडे, डावीकडे म्हैस आहे, वाघाला गुंडीमध्ये पुल्ली म्हणतात, आणि खाली एटी म्हणजे बकरी दाखवलेली आहे, हत्ती पण दाखवलेला आहे. तर याचं आपण वाचन कंगालीजींनी असं केलेलं आहे, उजीकडून डावीकडे आल कोया पारी पहांदी मुठा पोय आन, आल कोया पारी पांदी मुठा पोय आन. हे जे आल चिन्ह दिसतेच, आल म्हणजे राजा अधिपती आणि हा, असे तीन अर्थ होतात आलचा. उजीकडून डावीकडून आल यह कोया, कोया म्हणजे पांदी पारी कुपार लिंगोनी गोंड समुदायाचे जे गण आहेत त्यांना 750 गोत्रामध्ये विभाजन केलं. गोत्रामध्ये किती, 750
ज्याला गुंडीमध्ये येरनूर संयू पाळी म्हणतात 750, त्याच्यानंतर डिवायडरचं चिन्ह आहे ज्याला पारी म्हणतात, आणि पहांदी म्हणजे आद्य, मोठा कोय म्हणजे गुरुमुख्या, आणि आन म्हणजे आहे. या कोया पारी पांदी गुरुमुख्या आहे म्हणजेच. परंतु हे चित्र जे आहे सील आहे असं दर्शवतं की आजूबाजूचे पशु म्हणजे पशुप्राणी दिसतात. तर हा यांनी 750 गोत्र निर्माण केले गुंड समुदायाचे, जसं आडनाव सलामे, मडावी, कोटनाके, टेका, उईके, असे 750 आडनाव आहेत. तर यांना 750 गोत्रामध्ये विभाजन केलं आणि प्रत्येकाला 3 कुलचिन्ह टोटेम्स प्रदान केले. जसं आता मी सलामे आहे तर माझं 3 टोटेम आहेत मला. एक म्हणजे पुल्ली, पुल्ली म्हणजे वाघ. दुसरं सालईचं झाड, जे सलामे म्हणतो ना, सलाम, जे म जे अंतिम अक्षर आहे, म स्टँड फॉर मळा, मळा म्हणजे झाड, म्हणजे सालईचं झाड झाले. एक पहिलं वाघ झालं, दुसरं सालेचं, आणि तिसरं आहे बोध मीन म्हणजे बोध मासळी. तर मला हे जे पांदीपारी कुपार लिंगूने अनादी काळामध्ये सलामे 750 पैकी एक सलाम गोत्र आहे, तर ह्या एक पशु पक्षी आणि वृक्ष हे 3 टोटेम प्रदान केले. तर यांना आता मी कधीच खाणार नाही, म्हणजे वाघाला खाणार नाही, आणि बोध मासळी आहे तिलाही खाणार नाही, आणि सालईचं झाड आहे त्यालासुद्धा मी हत्या करणार नाही किंवा त्याला नष्ट करणार नाही. उलट काय करेल, मी त्याचं रक्षण करेल. परंतु माझा जो सोयरा विषम सगावाला आहे तो मात्र ह्या टोटेमला भक्षण करू शकतो. म्हणजे एक भक्षण करतो तर दुसरा रक्षण करतो, एक भक्षण करतो दुसरा रक्षण करतो. तर अशा प्रकारे आप हे गुण समुदाय प्रकृतीचं निर्माण कार्य करत असतात, तिला नियंत्रणमध्ये ठेवतात. नाही तर काय होईल, नियंत्रणाने ठेवली तर संख्या खूप वाढून जाईल. तर आणि विशेष म्हणजे मी या ठिकाणी नमूद करतो, तर हे पांदीपारी कुपार लिंगू आहे कुलचिन्हांचा अधिष्ठाता लिंगू. आल कोया पारी पांदी मुठा पोय आन यह कोया पारी पांदी गुरुमुख्या आहे. आणि प्लीज सगळ्यांनी समजून घ्यावा, हा पशुपती नाथ नाही आहे, तो कुलचिन्हांचा, कोया समुदायाच्या कुलचिन्हांचा अधिष्ठाता आहे लिंगू, पशुपती नाही. ठीक आहे, पुढचं चिन्ह पुढे चला, पुढे 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 मागे चला, गोईंग बॅक घ्या, घ्या अजून पुढे काय जे पोस्टवाले घेऊ आपण. हां एक मिनिट अजून बॅक. हां या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ह्या चित्रामध्ये काय ठिपके दिसत आहेत, हे या ठिकाणी स्पष्ट रूपामध्ये दाखवत. रन्नालू कोट, रन्नालू कोट, आणि ह्यानंतर जे आहे मधातलं तलापोय म्हणजे ज्येष्ठ मुख्या, आणि या ठिकाणी परतिया म्हणजे याचं वाचन होईल रन्नालू कोट ज्येष्ठ मुखिया पर्यता परत की निशाणी आहे. आता हे जे तुम्हाला चिन्ह दिसत आहेत हे किरा म्हणतो आपण याला, हे उजीकडचं पहिलं किरा. आणि हे जे आन जे चिन्ह, आन म्हणजे आहे पण होतं, तर हा संबंध बोधक पण चिन्ह आहे. किराना, किरा ना परातिया तलापोय रन्नालू कोट. आता आपण हे मोजूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. तर गुंडीचा रन्नालू कोट म्हणजे 24. तर हा म्हणजे याचाच अर्थ असा झालेला आहे की 5000 वर्षापूर्वीच हे जे अंकुमान आहेत किंवा गिनतीची दुनिया आहे, काउंटिंग आहे, हे 5000 वर्षापूर्वी हडप्पामध्ये जगणाऱ्या लोकांमध्ये विद्यमान होतं. म्हणजे मगाशी मी सांगितलं उंदी मुठा पोय, रण मुठा पोय, मुन मुठा पोय, नालू मुठा पोय, सईम मुठा पोय, चारुम मुठा पोय, येरुम मुठा पोय, अरुम मुठा पोय, म्हणजे हे ज्या संख्या आहेत त्या
5,000 वर्षापूर्वीच या ठिकाणी विद्यमान होता, आज सुद्धा पुढे नेक्स्ट. हां एक मिनिट थांबा, ही छोटीशी आकृती ही पण घेऊया. तर यामध्ये तुम्हाला दिसतं एक तीन उभ्या रेषा आहेत, याला गुंडीमध्ये मुन म्हणतो, मुंद आणि पाका म्हणजे एक चतुर्थांश. मुन पाका, पाका म्हणजे चौथाई, पाका मुन म्हणजे तीन तीन चतुर्थांश असा याचा अर्थ होतो. पुढे चला नेक्स्ट. ठीक आहे चल चल चल. हां हे फार महत्त्वाचं चिन्ह आहे मित्रांनो. याच्यामध्ये हे चित्र इतकं महत्त्वाचं आहे की या चित्रावरच सगळी म्हणजे सगळा व्यवस्था निर्माण झालेली आहे. तुम्हाला दिसतं एक शक्तिशाली व्यक्ती आहे आणि ती वाघाचा गळा पकडून आहे. इकडे पण वाघ आहे, दुसरीकडेही वाघ आहे आणि वरते जे चक्राकार दिसतं ते म्हणजे गोंदोला म्हणतो, गोंदोला म्हणजे समुदाय. तर याचं वाचन जे आहे गोंदोला, म्हणजे हा टॅबू आहे, म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की समसगामध्ये विवाह वर्जित आहे. म्हणजे सहा सहा देवे, सात सात देवेमध्ये आपसामध्ये संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही, हे फार महत्त्वाचं सील आहे. परत दाखवायचं, समुदाय निषेध नियमावली दर्शाता है कि समुदाय के सम सगा के लिए शादी विवाह वर्जित है. म्हणजे सहा सहा देव आपसात लग्न करू शकत नाही, सात सात देव आपसात लग्न करू शकत नाही, पाच पाच देव आपसात लग्न करू शकत नाही. तर हे सुद्धा आज सुद्धा गुंडी गण आहेत ते सर्व याचं परिपालन करत आहेत, गरीब असो की श्रीमंत असो. याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅरेज आर बॅन इन सेम गोत्र. ठीक आहे फार महत्त्वाचं. ठीक आहे तर मित्रांनो हे एकंदर 400 पेक्षाही जवळपास 419 चित्राचं वाचन डॉक्टर कंगालीजींनी गुंडी भाषामधून केलेलं आहे अर्थपूर्ण रूपामध्ये. तर मित्रांनो ज्या अर्थी 5,000 वर्षापूर्वीची आपल्या भारताची देशाची प्राचीन सभ्यता, आपला स्वाभिमान, आपला गौरव हे गुंडी भाषेच्या माध्यमातून हडप्पा मंदूजोड चित्रलिपीचं वाचन केलेलं आहे आणि ह्या गुंडी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे आणि तिचा विकास झाला पाहिजे आणि गावागावामध्ये, तहसील तहसीलमध्ये, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये, सर्व राष्ट्रामध्ये म्हणजे सगळ्या राज्यामध्ये याचं म्हणजे अध्ययन झालं पाहिजे. आणि मित्रांनो मी प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकाने गुंडी भाषेचं चिकाटीने मन लावून अभ्यास करायचा आहे, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे खूप सरळ सरळ साध्या शब्दामध्ये आहे. आणि मला एक मी जेव्हाही व्याख्यान देतो किंवा कुठेही कार्यक्रम दिलेले आहेत आत्तापर्यंत, म्हणजे उदयपूरला राजस्थानमध्ये हडप्पा मंदोज चित्रलिपीचं प्रदर्शन दिलेलं आहे, व्याख्यान दिलेलं आहे. त्याच्यानंतर हम्पी कर्नाटकमध्ये सुद्धा कन्नड युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान दिलेलं आहे, चित्र प्रदर्शनी दिलेली आहे. तर मला नेहमी प्रश्न विचारतात, हे फार मजेशीर प्रश्न आहे, म्हणजे परीक्षाच घेतात माझी,
किंवा हडप्पन सभ्यताचा ऱ्हास कसा झाला, म्हणजे नाश कसा झाला असं नेहमीच विचारतात. काय लोक काय म्हणजे लोकांना काय वाटते काय माहीत. परंतु मला ह्या बाबतीत एकच म्हणायचं आहे की याला म्हणजे हे प्रकृतीचा नियम आहे, परिवर्तन आहे. म्हणजे अत्युच्च विकासापर्यंत जाते, त्याच्यानंतर तिचं विघटन होत राहते, नाश होत राहते, परत निर्माण होते, परत नाश होते. आता आपण घ्या ना हे कोरोनाचं उदाहरण घ्या किती म्हणजे लाखो लोक मरत आहेत याच्यामध्ये, अजून त्याचं म्हणजे औषध मिळून नाही राहिलं, त्याचं व्हॅक्सिन मिळून नाही राहिलेलं. याचे म्हणजे अद्ययावत प्रगती केलेले देश आहेत यांना व्हॅक्सिन नाही मरत आहे, म्हणजे लाखो लोक तर जवळपास 1 लाख लोक फक्त अमेरिकेमध्ये मरण पावलेलं. किती म्हणजे याला म्हणजे प्रकृती जबाबदार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं महाप्रलय झाला, तर याच्यामध्ये हे सगळं नाश होत राहते. तर मला त्याच्यामध्ये पडायचं नाही, मला फक्त हेच म्हणायचं आहे की सिंधू संस्कृतीचे जे सांस्कृतिक मूल्य आहेत ते सांस्कृतिक मूल्य प्रत्येकाने समजून घ्यावे. काय आहे त्याच्यामध्ये, जसं मृकासरी म्हणून सांगितलं मगाशी, म्हणजे एक सील आहे ते माझ्याजवळ याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये, म्हणजे मृकासरी म्हणजे इकडे मुनशूल सरी म्हणतात, म्हणजे त्रैगुणीशूल मार्ग म्हणतात, ते पण त्या ठिकाणी मिळाले आहे. म्हणजे मानसिक शारीरिक आणि बौद्धिक अंग, ज्याला गुंडी भाषेमध्ये म्हणतात मतेशूल, मेंदुलशूल आणि मधुरशूल, हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे हे जीवनमान यशस्वी होण्यासाठी हे जे 3 बौद्धिक अंग आहेत, शारीरिक मानसिक आणि विवेक, हे शंभू माधवनी दिलेलं आहे. शंभू शेख महामाधव म्हणजे आमचा पितामह शंभू महादेवन दिलेला आहे. आणि आपल्याला नेहमी तो त्रिशूल दाखवतात, तो म्हणजे काही त्याचं शस्त्र नाही आहे. मानसिक बौद्धिक आणि शारीरिक अंग आहेत, यानुसार माणसाने चालायला पाहिजे आणि सेवाभावाने चालायला पाहिजे. की सेवा जर आपण एकमेकाला दिली तर आपलं निश्चितच कल्याण होईल आणि तो त्यांचा समुदायाचा म्हणजे अंतिम ध्येय आहे, जीव जगतचं कल्याण हो, ज्याला म्हणजे जसं जाई जंतूची म्हणजे कल्याण हो. म्हणून हे लोक अनादिकाळापासून जय सेवा म्हणतात. काही काही लोकांनी ते जय पण करून टाकला, पण तो जय नाही आहे, ते जाई आहे, जाई जाई जंतूंना सेवा म्हणून सेवा म्हणतात. तर मित्रांनो, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे हडप्पा चित्रलिपीचं गोंडी भाषेमध्ये मोतीराम कंगालेजींनी केलेलं आहे, तर हे खूप मोठं चॅलेंज आहे आपल्यासमोर. तर याच्यामध्ये काही उणीवा तुम्हाला आढळल्या तर त्या म्हणजे खरोखर त्याचा अभ्यास करूनच ते दूर करता येईल. म्हणजे आम्ही असं नाही म्हणत, याच्यामध्ये त्यांनी इथपर्यंत म्हणजे एक काम केलं की जगभराच्या म्हणजे भाषाशास्त्रींना आणि शोधकर्त्या लोकांना म्हणजे एक नवीन दिशा प्रदान केली ह्या सैंधवी लिपिका गुंडीमय उद्वाचन करण्याच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे कंगालेजींनी मोतीराम कंगालेजींनी जे हम्पी कर्नाटकमध्ये क्षेत्र आहे, तर त्या ठिकाणी एक तलाई गुट्टा म्हणून एक ठिकाण आहे, म्हणजे रॉक शेल्टर आहे. तर त्या ठिकाणी सिंधू सदृश 19 चित्राक्षरांचं वाचनसुद्धा गुंडी भाषेमध्ये केलं. तर त्यासाठी त्यांनी गुंडी भाषा व्याकरण लिहिलं, गुंडी शब्दकोश लिहिले, गुंडी भाषा तर ते होतेच पण खूप गहराईमध्ये अध्ययन केलं. तर मी सर्वांना आवाहन करू इच्छितो, आपण प्रबुद्ध आहात. बाकी सर्व भाषाचा सगळ्या भाषाचा विकास झालेला आहे, मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, उर्दू, कितीतरी भाषा आहे, प्रमुख भाषा आहे. परंतु एवढी प्राचीन भाषा गुंडी असूनसुद्धा तिच्या बाबतीत उदासीनता सोडून द्यायला पाहिजे. आणि ह्या पुस्तकाचं वाचन बघा, 2002 झालं आहे, म्हणजे सैंधवी लिपी जी आहे हडप्पा लिपी 2002 वाचन झालं, आज 18 वर्ष झाले. परंतु डॉक्टर कंगालेजींचं मुलाखत नाही घ्यायची वाटली कोणाला. आता आम्ही त्यावेळेस 2012 सुद्धा त्यांची सह्याद्री वाहिनीवर मुलाखत घेतली होती आणि मला अँकरिंग करण्याचा म्हणजे सौभाग्य मिळालं. तर हे प्रश्न करायला पाहिजे, याच्यामधल्या उणीवा असतील त्या आम्ही शोधून काढू, आम्ही असं म्हणत नाही आहे.
की आमचंच बरोबर आहे किंवा हेच जे वाचलेल्या बाकीच्या लोकांनी सुद्धा प्रयत्न केला. तर माझं म्हणणं आहे की हे याचाही हाही एक प्रयत्न करून पहा ना, गोंडी भाषेमध्ये वाचन करण्याचा प्रयत्न करून पहा. त्या म्हणजे गोंडी भाषिक क्षेत्रामध्ये जा तुम्ही. आपलं विदर्भामध्ये जे 11 जिल्हे आहेत, नागपूर आहे, चंद्रपूर आहे, अमरावती आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, भंडारा आहे, हे जे 11 जिल्हे आहेत याच्यामध्ये गोंडीनां मिडार म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये गोंड लोक आहेत, त्यांच्यामध्ये जा. गोंडी साहित्याची पुस्तकं प्रचूर मात्रामध्ये आहे, कंगालींनी साहित्य लिपीबद्ध केलेलं आहे, ते वाचन करा. आणि निश्चितच तुम्ही पण सुद्धा गोंडी भाषेच्या जे रूट मार्फेम्स आहेत, रूपग्राम आहे, त्याच्या माध्यमाने तुम्ही वाचन करू शकता असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि सिंधुजन साहित्य अकादमी खरोखरच हा आमचं ज्ञानकोश आहे आणि त्याच्याही समोर तो जाणारच आहे लवकरच. म्हणजे विश्व ज्ञान भंडार व्हावं असं मला माझी इच्छा आहे, माझीच नाही तर आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी खरोखरच विविध विद्याशाखेमध्ये त्यांनी आपलं व्याख्यान दिलेलं आहे, तर त्याच्यामुळे एक आपला ज्ञान साधना पण होईल आपली. आणि एक आपलं हडप्पा सभ्यतेचे सांस्कृतिक मूल्यसुद्धा आपल्याला कळून येतील आणि ते निश्चितच सृजनकारी ठरतील असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि मित्रांनो, मी मगापासून हे आता पाहतो आहे, इथं काही प्रश्न तरी आलेले आहेत, तर मी एक 10 मिनटात त्याचं उत्तर दिलं, प्रत्येकाला दिलं आणि त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करीन. आणि त्यांच्या ज्या सुचवलेल्या म्हणजे कल्पना आहेत किंवा म्हणजे त्यांना जे काही सुचवायचं असेल ते आपण एकत्र बसून आपण समजून घेऊ. आपण मी पण हडप्पा चित्रलिपीचा अभ्यासक आहे आणि प्रत्येकाने व्हावं असं माझी इच्छा आहे. तर मी ते या ठिकाणी मी विराम देतो आणि आपण सर्वांनी एकदम मनापूर्वक हे व्याख्यान ऐकलं पाहिलं आणि येणाऱ्या प्रश्नोत्तरींना प्रश्नावलीला मी निश्चितच माझ्या परीने उत्तर देईल. तर जय सिंधुजन, धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद.